नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। नागपुर अधिवेशन के दूसरे दिन भी आज अलग अलग मोर्चों ने विभिन्न मांगों को लेकर विधान भवन पर दस्तक दी। इनमें से कुछ की मांगे नई थी तो कुछ की पुरानी। कोई सरकार के खिलाफ हल्ला बोल कर रहा था तो कोई जोरदार नारेबाजी। इन सबके बीच एक मोर्चा ऐसा था जिसने नाचते गाते और ढोलक बजाते हुए लोक संगीत की धुनों के बीच अपनी मांगे रखी। ये मोर्चा महाराष्ट्र शाहिर परिषद की ओर से निकाला गया था। माझे नाव शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, भारतीय कलाकार शाहीर मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र शाहीर परिषदेचा जिल्हा अध्यक्ष। आज आमच्या शाहीर कलाकारांचा भव्य मोर्चा इथं टिकली कॉलनी थांबला आहे। आज शाहीर कलाकार विदर्भातून कमीत कमी 4 ते 5 हजार शाहीर कलावंत इथे गोळा झाले होते मोर्चामध्ये। आमच्या मोर्चाची दखल सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी घेतली। त्यांचे मित्र खंडूराजी गायकवाड यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यांना भेटण्यामध्ये आणि सविस्तर चर्चा करण्यामध्ये। त्या चर्चेमध्ये आमच्या त्यांनी कमीत कमी 7-8 मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं आणि त्यांचे फॉलो ते आमचे मित्र गायकवाड सर घेतील असं त्यांनी आश्वासन पण दिलं। महत्त्वाची मागणी होती आमची आली की 250 रुपये मानधन मिळते। त्या 250 मानधनामध्ये घरचा किराणा होत नाही तर शाहीर कलाकाराचं घर कसं चालणार, ते आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही आमदार खासदारांना 1,00,000 रुपये मानधन देता। आता 8 दिवसाआधी त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला 10,000 ते 20,000 रुपये दिले तर आमचे मानधन का वाढण्यात यावे नाही। आमचा शाहीर कलाकार ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये यांच्या सियाचा वाटा होता। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून शाहिरी परंपरा सुरू आहे। लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पण स्वातंत्र्य चळवळीत सियाचा वाटा होता। ते भारतात लोकप्रसिद्ध असे शाहीर साहित्यरत्न, त्यांनी पुष्कळ कादंबऱ्या बुकं काढले, ते स्वतः रशियाला पण गेले होते। अशा आम्ही शाहीर कलाकारांचे शिवाजी महाराजांचे वंशज। आज आम्ही इथे आमच्या लढ्यासाठी 18 वर्षानंतर आम्ही इथे मोर्चा काढला। मोर्चा काढण्याचं कारण हे की माझे वडील स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांनी 7 मोर्चे विधानसभेवर काढले। त्या विधानसभा मोर्चा काढल्यामुळे मानधन ऑफिस हे पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाले आणि मानधन त्यावेळी 2004 500 रुपये होतं, ते आज 22 रुपये झालं। पण ते 22 रुपये पण महागाईच्या महागाईनुसार 22.5 रुपये हे खूप पुण्य आणि एकदम नाहीच्या बरोबर मानधन आहे। म्हणून आज आम्हाला सरकारने मजबूर केलं, म्हणून आम्ही इथे मोर्चा काढून त्यांनी आमच्या मागण्या सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार साहेबांना दिल्या आणि त्यांना हे पण म्हटलं की आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा, नाहीतर आमचे शाहीर कलाकार हे उघड आंदोलन करतील। शाहीर कलाकार समाज प्रबोधन, हुंडाबळी आणि सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करतात तर तो तुमच्या शासनाच्या विरोधात पण चांगले मोठे पाऊल उचलू शकते। म्हणून आमच्या शाहीर कलाकारांची तुम्ही प्रतिष्ठा नको पहा, त्यांचं संयम नको पहा तुम्ही, आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण कराव्या अशी त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण आशा आहे आणि त्यांनी करावं हीच त्यांना विनंती आहे।